महाराष्ट्र क्रिकेट क्लबनं सीएम चषक पटकावला तर उपविजेतेपद लाका क्रिकेट क्लबनं मिळवलंय. जय भवानी प्रशालेच्या मैदानावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या वतीनं सीएम चषक क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली होती. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यामध्ये महाराजा क्रिकेट क्लबनं आधिराज्य गाजवत सीएम चषक पटकावला. लारा क्रिकेट क्लबला उपविजेतेपद मिळालं आहे. दोन्ही संघामध्ये चुरसपूर्ण लढत झाली. अखेर महाराजा क्रिकेट क्लबनं विजयश्री संपादित करत सीएम चषकाचा मान मिळवला. पारितोषिक घेतल्यानंतर विजयी खेळाडू आणि समर्थकांनी जल्लोष साजरा केला. महेश सरकार यांना सामनावीराचा किताब देण्यात आला तर बेस्ट बॉलर म्हणून चेतन यांना गौरवण्यात आलं. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लढतीबद्दल मनोगत व्यक्त केलं. सीएम चषक जे ऑर्गनायझर केलेलं आहे ते टुर्नामेंट एकदम अतिशय उत्तम झालेलं आहे आणि अतिशय अंतिम सामनाही अतिशय उत्तम झालेला आहे आणि एक चांगला म्हणजे यंगस्टर लोकांना चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे आणि यापुढील पण जिंकल्यावर आपला पुढचे सामने होणार आहेत ते पण एक चांगला संधी आहे. आज इथं जय भवानी मैदानावर जे सीएम चषक कमिटीतर्फे ठेवण्यात आलेला होता त्यात चांगलं नियोजन हा कमिटीने केले आणि आम्ही या संघात उपविजेता ठरले. मी संघाच्या तर्फे आणि कमिटीतर्फे सर्वांचा हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. सीएम चषक पूर्ण राज्यात होत आहेत आणि आपल्या शहर उत्तर मतदारसंघात आले त्याबद्दल काय वाटत आहे? आपल्या मतदारसंघात जे आता सीएम चषक झालं फर्स्ट टाईम उत्तरमध्येच झालं आहे. आता पुढचं जे होणार आहे ते दक्षिणमध्ये होणार आहे तर पुढचं जे नियोजन आहे ते कमिटी समितीकडे त्यांना मी हार्दिक शुभेच्छा करतो. पालिकेतील सभागृह नेते संजय कोळी, नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख तसंच विक्रम देशमुख, नगरसेवक विनायक विटकर, शिवानंद पाटील, बिपिन पाटील, राजकुमार पाटील, शैलेंद्र अमणगी, लक्ष्मीकांत गड्डम, राजू भिंगारे, दत्ता बडगू, प्रवीण तंबाके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं. दरम्यान पालिकेतील सभागृह नेते संजय कोळी तसंच संयोजन समितीच्या प्रमुखांनी सीएम चषकासंदर्भामध्ये माहिती दिली. कोल्हापूर शहर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या कल्पनेतून सीएम देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाप्रमाणे आज जय भवानी प्रशालामध्ये आज लाला ग्रुप आणि महाराजा ग्रुप यांच्यामध्ये आज फायनल मॅच आहे. खरं तर सीएम चषक हे कल्पना माननीय देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देतो कारण युवकामध्ये खेळामध्ये जागृती व्हावी आणि खेळल्यामधून सगळ्याच जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र येऊन सर्व समाजाचे आज या मैदानावर या ठिकाणी उपस्थित राहिले. आज या मैदानामध्ये गेले अनेक वर्षापासून हा मैदान पडीक होतं परंतु पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे या मैदानाचं पुनर्वासन व्हायला पाहिजे आणि या ठिकाणी सीएम चषक या ठिकाणी भरवण्याला पाहिजे म्हणून असं त्यांच्या आग्रहाखातील आज हा सीएम चषकचा फायनल या ठिकाणी होत आहे. सध्या आपण या ठिकाणी बघत आहेत या ठिकाणी फायनल मॅच या ठिकाणी होत आहे. तर मी लक्ष्मीकांत गड्डम या महाराष्ट्र सीएम चषकचा संयोजक म्हणून या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय विजयकुमारजी देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहर उत्तर विधानसभा होणारा सीएम चषक या सीएम चषकमध्ये कबड्डी, खो खो, रांगोळी, नृत्य असे विविध स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत. तर सर्वात प्रथम आपण या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा गेल्या 13-14 दिवस झालं या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा होत आहे. जय भवानी प्रशालेमध्ये आयोजित सीएम चषक क्रिकेट स्पर्धेतील प्रत्येक लढत रंगतदार ठरली. अंतिम सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.